एकनाथ शिंदेंच्याशी संपर्क झाला होता ही एका अर्थाने त्यांनी टाकलेली गुगली आहे. पण त्यांच्या या गुगलीवर किती विश्वास ठेवायचा हे आता आम्हाला पक्क कळलेलं आहे. योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, त्यामुळे भास्कर जाधव साहेबांच्या संबंधाने जेव्हा त्यांना काहीच सापडत नाही, हा देवेंद्र बुद्धींनी चालवलेला एक वार एक हल्ला आहे. बोज हे फडणवीसांचे विश्वस्त आहे. फडणवीसांनी जी नवीन लगान टीम तयार केलेली आहे त्यातले ते अत्यंत महत्त्वाचे गोलंदाज आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने फिरकी बॉल टाकून विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंच्याशी संपर्क झाला होता ही एका अर्थाने त्यांनी टाकलेली गुगली आहे. पण त्यांच्या या गुगलीवर किती विश्वास ठेवायचा हे आता आम्हाला पक्क कळलेलं आहे. कारण जी जी माणसं मातोश्रीसाठी आणि सन्मान्य पक्षप्रमुखांच्यासाठी खिंड लढवत आहेत, आयदर त्या लोकांना ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्यांना गिवअप करण्यास भाग पाडायचं, आणि मग कदाचित जे डिफॉल्टर लिस्टमधले असतील ते गिवअप करतात सुद्धा. परंतु जेव्हा काही लोकांचे रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ आहेत आणि ते कशानेच शरण येणार नाहीत, योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, त्यामुळे भास्कर जाधव साहेबांच्या संबंधाने जेव्हा त्यांना काहीच सापडत नाही तेव्हा त्यांच्या संबंधाने शिवसैनिकांमध्ये एक अस्थिरता अविश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी ठरवून हा देवेंद्र बुद्धींनी चालवलेला एक वार एक हल्ला आहे. आणि आम्ही याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही, फार तर देवेंद्रजींच्या कपटी राजकारणातला एक पैत्रेबाजी याच्या पलीकडे आम्ही याला बघत नाही. निकाल यायला 2 दिवस बाकी आहेत आणि पुण्यामध्ये पोस्टरबाजी सुरू झालेली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने याची दखल घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगानेही दखल घेतली पाहिजे. कारण निवडणूक आयोगाने जो निकाल शिवसेनेच्या संदर्भाने दिला त्यामुळे आधीच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. तरीसुद्धा हेमंत रासने विजयी झाल्याचे बॅनर झळकणे ही उरली सुरली विश्वासार्हता संपवणारी बाब आहे. आणि अशा एका अर्थाने तुम्ही निवडणूक प्रक्रियेवरती दबाव आणताय का? भाजप निवडणूक अधिकाऱ्यांवर हे दबावतंत्र निर्माण करत आहे का की लोकांनी काहीही मतदान केलेलं असेल तरीसुद्धा निकाल मात्र तुम्हाला रासनेंच्याच बाजूने द्यायचा आहे, हा एक संकेत देण्याचा प्रयत्न आहे का? तर मला असं वाटतं की हे अत्यंत म्हणजे लोकशाहीची हेटाळणी करणारी गोष्ट आहे. लोकांच्या मग मतदान कशाला घेतलं जर तुम्हाला मतदान मोजायचंच नसेल तर हे केलं कशासाठी? तर हे चुकीचं आहे.